मकर संक्रांत सणाच्या दिवशी अहमदनगर शहरात दोन तरुणांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि त्यातच एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. अहमदनगर शहरातील कल्याण बायपास या परिसरात हा प्रकार घडलाय. भावाला शिविगाळ केल्याचा राग मनात धरत एका युवकानं दुसऱ्या युवकावर चॉपरनं सपासप वार करत त्याचा खून केल्याची घटना घडली. एमआयडीसीतील दूध डेअरी चौकात मकर संक्रांत सणाच्या दिवशी हा प्रकार घडला असून शुभम सोनवणे राहणार चेतना कॉलनी असं खून झालेल्या युवकाचं नाव असून बंटी उर्फ किरण पाडोळे राहणार दूध डेअरी चौक. याचा भाऊ रोहित पाडोळे हा सायंकाळी एमआयडीसीतील दूध डेअरी चौकात चिकन दुकानात चिकन आणण्यासाठी गेला होता. तेथे असलेल्या शुभम सोनवणे सोबत त्याचे वाद झाले. याची माहिती रोहितने आपला भाऊ बंटी पाडोळे याला दिली. त्यावर बंटी यांनी चाकू सोबत घेऊन जात शुभम कडे गेला आणि रोहित सोबत वाद घालत त्याला शिविगाळ केल्याचा राग मनात धरत बंटीने शुभम सोनवणे याच्यावर चाकूनं हल्ला करत त्याला गंभीर जखमी केलं. जखमी शुभम सोनवणे याला स्थानिक नागरिकांनी विडत घाटातील रुग्णालयात दाखल केलं. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.